नमस्ते मित्रांनो एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण अन्न पुरवठा विभाग भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असं आय बी पी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण गणित व बुद्धिमत्ता पाहत आहोत ओके आणि आजचं आपलं लेक्चर क्रमांक एकोणीस आहे याच्या अगोदरचे अठरा व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे या ठिकाणी आपण एक सेपरेट प्लेलिस्ट केलेली आहे अन्न पुरवठा विभाग भरती म्हणून त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचंय सगळे व्हिडिओ पाहून घ्यायचेत ओके आजच्या आपल्या प्रकरणामध्ये आपण काय केलंय तर आजचं जे प्रकरण आहे ते आहे रेल्वे रेल्वेवरती भरपूर प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात मग या ठिकाणी आज आपण अगदी काय करणार आहोत रेल्वेवरचे एकदम बेसिक गणित घेणार आहोत की ज्याने करून काय होईल तुमचं भविष्यात रेल्वेवरचं कुठलंही गणित चुकणार नाही तुमच्या सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी काय होतील क्लिअर होतील ठीक आहे मग इथं पहिलं गणित काय दिलं आपल्याला पहा एक रेल्वे ताशी बहात्तर किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदामध्ये वेग काढा आता इथं आपल्याला काय सांगितलंय वेग काढायला सांगितलाय आपल्याला रेल्वेचा वेग दिलाय त्यांनी तो कसा दिलाय किलोमीटर प्रति तास दिलाय आणि आपल्याला कशामध्ये काढायला सांगितलंय मीटर प्रति सेकंदामध्ये आपल्याला या ठिकाणी वेग काढायला सांगितलाय मग ज्या तुम्हाला असं गणित विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचंय जेवढा वेग दिलाय तो वेग घ्या किती दिलाय बहात्तर किलोमीटर प्रति तास मग या ठिकाणी बहात्तर घ्या आणि फक्त त्याला गुणिले काय करायचं पाच छेद अठरा करायचं फक्त काय करायचंय पाच छेद अठरा फक्त एवढं गुणाकार करा तुमचं उत्तर काय या ठिकाणी शंभर टक्के बरोबर येईल ओके मग या ठिकाणी बघा अठरा एक अठरा अठरा चौक किती बहात्तर किती राहिलं चार गुणिले पाच चार गुणिले पाच बरोबर किती वीस मग पहा बरं वीस मीटर प्रति सेकंद कुठे आहे आपल्याला ऑप्शन पा या ठिकाणी काय पहिलंच ऑप्शन आहे वीस मीटर प्रति सेकंद ओके आता हे एकदम बेसिक आहे लक्षात घ्या तुम्हाला आता या ठिकाणी अजून एक शंका असणार आहे ते मी तुम्हाला पुढं काय करतो क्लिअर करतो ठीक आहे दुसरं गणित बघू सेम गणित आहे पा एक रेल्वे तासशे एकशे आठ किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदामध्ये वेग काढा ठीके आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या बरेच विद्यार्थी काय करतात अगदी बेसिक आहे म्हटले होते काय करतात याच्याकडे दुर्लक्ष करतात परंतु असं करायचं नाही मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तलाठी भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारला होता ठीक आहे म्हणजे ही परीक्षा कधी झाली होती तुम्हाला माहिती आहे सप्टेंबरमध्ये परीक्षा झाली होती आता कोणता महिना चालू आहे समजा जानेवारी संपला म्हणजे चार महिन्यापूर्वी परीक्षा झाली होती त्या ठिकाणी हा प्रश्न जशाचा तसा विचारला होता म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस कुठं करायचं मित्रांनो बेसिक गोष्टीवर करायचे जर तुम्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या बेसिक गोष्टी समजून घेतल्या तर तुम्हाला काय होणार आहे अवघड अवघड गणित सुद्धा चुटकीसरशी सुटणार आहे ठीक आहे मग इथं काय सांगितलं आपल्याला एकशे आठ की एक मी वेग दिलेला आहे एकशे आठ घ्या गुणिले काय करायचं तुम्हाला सांगितलं होतं मी पाचशे अठरा करायचं सांगितलं होतं बरोबर मग इथं काय होईल पहा अठरा एक अठरा अठरा सक किती एकशे आठ काय राहिलं सहा गुणिले पाच सहा गुणिले पाच बरोबर किती तीस पहा बरं तीस ऑप्शन कुठे आपल्याला पा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला तीस मीटर प्रति सेकंद दिलेला आहे लक्षात येते अगदी सोपं आहे परंतु आता तुम्हाला म्हटलं होतं एक कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहे जी की काय असणारे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे बघा आता या ठिकाणी पहा अगोदर आपण खालचा प्रश्न वाचू पहा तीन नंबरचा इथं काय सांगितले पहा एक रेल्वे पंचेचाळीस मीटर प्रति सेकंद वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति हावरमध्ये वेग किती म्हणजे किती किमी प्रति तासाने ते चालले हे आपल्याला शोधायला सांगितले म्हणजे जे आपण पहिलं दुसरं गणित पाहिलं होतं त्याच्या अगदी हे गणित काय आहे उलट आहे एकदम त्याच्या काय गणित उलटं आहे ठीक आहे मग आता इथे एक लक्षात ठेवा इथं काय सांगितले पहा जर किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं असलं तर काय करायचं पाच छेद अठरा घ्यायचं काय घ्यायचं पाच छेद अठरा असं आहे ते ठीक आहे काय घ्यायचं पाचशे द अठराने गुणायचं ठीक आहे आणि जर मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर जर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं असेल तर त्यालाच काय करायचं अठरा छेद पाचने गुणायचं म्हणजे हा फरक लक्षात ठेवा फरक फक्त काय करा लक्षात ठेवा जर तुम्हाला प्रश्नामध्ये किलोमीटर प्रति तास दिला असेल तर काय घ्यायचंय पाचशे द घ्यायचं घ्यायचंय आणि जर प्रश्नामध्ये मीटर प्रति सेकंद दिला असेल तर काय करायचंय अठरा छेद पाच करायचंय ठीक आहे मग आता इथं आपल्याला काय दिलं होतं मीटर प्रति सेकंद दिलेला आहे वेग कशात दिलाय मीटर प्रति सेकंदात दिलाय मग इथं आपल्याला काय घ्यायचंय तर इथं आपल्याला अठरा छेद पाच घ्यायचंय पहिल्या गणितामध्ये आपल्याला वेग कसा दिला होता बहात्तर किमी प्रति तास असा वेग दिला होता की नाही मग इथं आपण काय घेतलं होतं तर इथं आपण घेतलं होतं पाच छेद अठरा म्हणजे हा फरक लक्षात ठेवा जर अशा पद्धतीने वेग दिला तर पाच छेद अठरा घ्यायचंय आणि जर अशा पद्धतीने मीटर प्रति सेकंदामध्ये वेग दिला तर आपल्याला काय करायचंय चे? अठरा छेद पाच घ्यायचंय हे जे दोन वाक्य आहेत वा ना हे कुठंतरी लिहून ठेवा मित्रांनो कारण खूप काम येणार आहे तुम्हाला ओके मग या ठिकाणी बघा किती वेग आहे पंचेचाळीस मीटर प्रति सेकंद आहे पंचेचाळीस घ्या गुणिले काय घ्यायचं सांगितले तुम्हाला मी गुणिले अठरा छेद पाच पहिल्या दुसऱ्या गणितामध्ये आपण काय केलं होतं पाच अठरा घेतलं होतं इथे काय करायचंय अठरा छेद पाच घ्यायचंय भरपूर विद्यार्थ्यांची शंका असते सर पाचशे तर अठरा कधी घ्यायचं आणि अठरा छेद पाच कधी घ्यायचं तर आता हे लक्षात ठेवा लिहून ठेवा ठीक आहे मग काय होईल पाच एक पाच पाच नऊ किती पंचेचाळीस काय राहिलं नऊ गुणिले अठरा अठराचा पाडा पाठ आहे का असलाच पाहिजे अठरा नव किती एकशे बासष्ट मग पहा बरं एकशे बासष्ट कुठे आपल्याला ऑप्शन पहा या ठिकाणी एकशे बासष्ट किलोमीटर प्रति हावर हा काय आहे त्या रेल्वेचा वेग आहे मित्रांनो फरक लक्षात आला का सोपा फरक आहे फक्त लक्षात ठेवा ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो परंतु ज्या काय होतात परीक्षेमध्ये आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असतात आता हे पाचशे अठरा आता अजून तुम्हाला एक शंका पडली असेल की हे पाचशे अठरा नेमकं का काय आहे तर हे पाचशे अठरा काहीच नाही एक किलोमीटर प्रति तासाचं काय संक्षिप्त रूप आहे म्हणजे पा एक किलोमीटर किती मीटरचा असतो एक हजार मीटरचा असतो पहा मग एक हजार मीटर छेदामध्ये किती एक तास पण तो कसा आहे सेकंदामध्ये मग एका तासामध्ये किती सेकंद असतात तर ते असतात तीन हजार सहाशे से सेकंद आणि मग याच संक्षिप्त रूप काय हे पाचशे द आहे कसं आहे बघा हे पा हे काय होतील पहा हे दोन शून्य आणि हे दोन शून्य काय होतील कट होतील किती राहिले वरती दहा आणि छत्तीस दोन्ही भाग जातोय पहा बेपनचे दहा आणि अठरा दोन्ही छत्तीस किती राहिलं आलं का नाही पाचशे द मग हे याच संक्षिप्त रूप हे काय आहे पाचशे द आहे बरेच जण विचारतात सर पाचशे अठरा कुठून घेतले किंवा अठराचे पाच कुठून घेतले लक्षात आलं हे काय आहे एक किलोमीटर प्रति तास याच ते काय आहे संक्षिप्त रूप आहे ठीक आहे आता कोणतं कधी घ्यायचं हे लक्षात ठेवा त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय लिहून घ्यायला सांगितलं ठीक आहे पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर एक छोटीशी आपली नेहमीप्रमाणे एक छोटीशी सूचना मित्रांनो आपण पुरवठा निरीक्षक पदासाठी म्हणजे जे अन्न पुरवठा विभाग आहे याच्यामधलं जे पद आहे पुरवठा निरीक्षक त्याचबरोबर उच्चस्तर लिपिक या दोन्ही पदासाठी आपण अतिशय आय एम पी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी मित्रांनो सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य किती आय बी पी एस पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील एकमेव सर्वात दर्जेदार सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अशी आपली टेस्ट सिरीज आहे मग या टेस्ट मध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये पुरवठा विभागाच्या अन्न पुरवठा विभागाचे आहे याचे जे झालेले पेपर आहेत हे झालेले एकूण सात पेपर तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील ते सुद्धा कसे उत्तरासहित ठीक आहे म्हणजे बरेच जण विचारतात सर उत्तर आहेत का तर मित्रांनो हो उत्तरासहित तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील हे प्रश्न या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील सात प्रश्नपत्रिका आहेत अन्न व पुरवठा विभागाच्या आतापर्यंत झालेल्या ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अजून एक गोष्ट या ठिकाणी दिली जाईल ती म्हणजे अतिशय आय एम पी अशा नोट्स या नोट्समध्ये कोणकोणत्या कोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल आयबीपीएस पॅटानुसार गणित व बुद्धिमत्ता असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र विज्ञान आणि अर्थशास्त्र या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी स्टडी केला मित्रांनो तरी तुम्ही एकशे साठ प्लस मार्क या ठिकाणी काय करू शकता सहज घेऊ शकता मग आपली टेस्ट सिरीज तुम्हाला किती रुपयाला भेटेल किंवा हो, त्याची किंमत किती आहे तर त्याची किंमत फक्त एकशे पन्नास रुपये आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना मित्रांनो ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला किती रुपयाला पडेल तर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल मग हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोन पे असेल ॲमेझॉन असेल पेटीएम असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत गुगल पे किंवा नाही आणि तुम्ही जे नव्याण्णव रुपये पाठवले त्याचं एक काय करायचं आहे मित्रांनो एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो काढलेला स्क्रीनशॉट काय करायचा आहे मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे मला व्हॉट्सॲपला टाकायचं आहे व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सअपसुद्धा आहे आणि गुगल पे फोन पे सुद्धा आहे नंबर पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्या बरोबर मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी जेवढं जेवढं सांगितलं आहे ते सगळं स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण चार नंबर आता या ठिकाणी पहा थोडं वेगळं गणित आहे काय विचारलं पा एक रेल्वे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला वीस सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा आता इथं काय सांगितलं आपल्याला आतापर्यंत आपल्याला वेगाचंच रूपांतर करायचं होतं पण इथं आपल्याला ट्रेनची लांबी काढायला सांगितलेली आहे मग आपल्याला प्रश्नामध्ये काय काय सांगितलं जातं लांबी काढायला सांगितली जाते त्याच्यानंतर वेग काढायला सांगितला जातो वेळ काढायला सांगितला जातो या तिन्ही गोष्टी आपल्याला काय करायला जातात काढायला सांगितल्या जातात ओके किंवा विचारल्या जातात मग या तिन्हीसाठी आपल्याकडे एकच सूत्र आहे ते सूत्र मी या ठिकाणी लिहितो तुम्हाला पण लिहून घ्यायचंय काय आहे सूत्र आंतर अंतर बरोबर काय वेग गुणिले वेळ गुणिले पाचशे द अठरा हे आपलं काय आहे सिंपल सूत्र आहे सूत्र लिहून ठेवा आता या ठिकाणी बघा अंतरामध्ये काय काय घ्यायचं तर दिलेली सर्व लांबी गणितामध्ये आपल्याला जेवढी जेवढी लांबी दिली असेल ती सगळी लांबी काय करायची अंतरामध्ये घ्यायची वेग कुठं असतो वेग इथं पहा वेग दिलेला असतो ठीक आहे त्याच्यानंतर वेळ सुद्धा काय असे त्याच्यामध्ये वेळ सुद्धा आपल्याला दिलेला आहे आपल्याला इथं काढायचं आहे काय लांबी काढायची म्हणजेच काय काढायचं आहे तर अंतर काढायचं आहे हा फरक लक्षात ठेवा हो। नाही तर तुम्ही म्हणताना सर इथं लांबी विचारलं तुम्ही सूत्रामध्ये अंतर सांगताय तर अंतर म्हणजेच काय लांबी आणि गणितामध्ये कोणतं अंतर किंवा कोणती लांबी तर गणितामध्ये जेवढ्या दिल्या असतील त्या सगळ्या लांबीची काय करत याची नेहमी बेरीज करायची काय करायची सगळ्या लांबीची बेरीज करायची पुढं घेतलेलं आहे ते गणित मी पण इथं सांगतो बेसिक म्हणून ठीक आहे मग इथं पाहता सूत्रात किमती टाकू अंतर काय होईल एक्स होईल मग एक्स बरोबर काय होईल वेग किती आहे पहा बरं किती आहे वेग बहात्तर आहे घ्या बहात्तर गुणिले वेळ किती आहे पहा वेळ किती आहे वीस सेकंद गुणिले वीस गुणिले काय आहे पाचशेद अठरा ठीक आहे मग या ठिकाणी घ्या गुणिले पाचशे अठरा ठीक आहे मग काय होईल पहा अठरा एक अठरा अठरा चौक किती बहात्तर काय राहिलं एक्स बरोबर काय राहिलं चार गुणिले वीस गुणिले पाच एक्स बरोबर काय राहिलं चार गुणिले वीस गुणिले पाच ठीक आहे मग या ठिकाणी काय होईल एक्स बरोबर गुणाकार करून घेऊ चार दुने काय आठ पुढचा शून्य जसा तसा किती झाले ऐंशी गुणिले पाच जशाच तसे घेऊ मग एक्स बरोबर काय होईल आठा किती चाळीस आणि हा पुढचा शून्य जसा तसा म्हणजे किती आला आपलं एक्स बरोबर आलं चारशे एक्स काय आहे आपली लांबी आहे मग ट्रेनची लांबी किती आहे मित्रांनो तर ती आहे चारशे मीटर कुठे ऑप्शन चारशे मीटर ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला चारशे मीटर दिलेला आहे लक्षात येतं मित्रांनो एवढं सिंपल सूत्र आहे तेवढं सूत्र तोंडपाठ ठेवा रेल्वेवरची जवळपास नव्वद टक्के गणित आहेत ना नव्वद टक्के गणित या प्रकरणावरचे हे फक्त या एकाच सूत्रावरती आहेत म्हणून तुम्हाला मी डोकं एवढ्या वेळेस ओरडून ओरडून सांगतोय की हे सूत्र काय आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक पाच आहे आता या ठिकाणी पहा मी सूत्र लिहिणार नाही ठीक आहे सूत्र तुम्हाला सांगतो फक्त पुन्हा एकदा पाहा काय विचारले पा एक रेल्वे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला अठरा सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी आता पुन्हा इथं आपल्याला काय विचारलंय ट्रेनची लांबी काढायला सांगितली तुम्हाला सूत्र सांगितलं होतं मी अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले किती पाचशे अठरा ठीक आहे मग या ठिकाणी डायरेक्ट आपण अंतर बरोबर काय येईल आपलं एक्स आंतर, आंतर विचारलं म्हटलं अंतर काय येईल आपलं एक्स बरोबर वेग किती दिलाय चाळीस किलोमीटर मग वेग घ्या गुणिले वेळ वेळ किती दिलाय अठरा सेकंद गुणिले पाचशे अठरा ठीक आहे मग या ठिकाणी काय होईल पहा हे अठरा हे अठरा काय होतील कट होतील एक्स बरोबर काय राहिलं पहा चाळीस गुणिले काय राहिले पाच मग एक्स बरोबर काय होईल चारा पंचे वीस आणि हा शून्य जसाच तसा किती एक्स बरोबर किती दोनशे दोनशे मीटर कुठं ऑप्शन आपल्याला ऑप्शन क्रमांक एक आपल्याला दोनशे मीटर दिलेला आहे लक्षात आलं एकदम चुटकीसरशी तुम्ही हे गणित काय करू शकता सोडू शकता पण कधी जर सूत्र तुमचा पाठ असेल तर ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सहा आहे पाच आहे थोडस वेगळं पा म्हणजे गणित सूत्र तेच आहे फक्त गणित वेगळे पा काय सांगितलंय चारशे मीटर लांबीची रेल्वे नव्वद किमी प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांड आता इथं काय विचारलंय आपल्याला किती वेळेत ओलांडेल असं विचारलंय म्हणजे वेळ विचारलाय काय विचारलंय वेळ विचारलाय मग सूत्र काय वेगळं आहे का तेच सूत्र आहे तुम्हाला मी काय सांगितलंय तुम्हाला आंतर विचारू द्या आता आंतर म्हणजेच काय तर लांबी नाही तर पुन्हा तुम्ही म्हणता सर आंतर लांबी वेगवेगळं आहे का तर नाही आंतर म्हणजेच काय लांबी आंतर विचारू द्या लांबी विचारू द्या तेच सूत्र आहे वेग विचारू द्या तेच सूत्र आहे आणि वेळ विचारू द्या तेच सूत्र आहे म्हणजे यात तिन्ही गोष्टीपैकी कुठलीही गोष्ट विचारली तरी सूत्र काय असणार आहे आपलं तेच सूत्र असणार आहे मग या ठिकाणी लांबी किती दिली पहा बरं आपल्याला अंतर किती दिलंय चारशे मीटर मग ह्या चारशे मीटर बरोबर वेग किती दिलाय नव्वद गुणिले वेळ दिली का आपल्याला वेळ आपल्याला विचारली मग आता इथं वेळ काय येईल वेळ आपली एक आणि गुणिले काय पाचशे अठरा झाली का सूत्रात किमती टाकून आपल्याला पहा बरं आंतर गुणिले वेग गुणिले वेळ गुणिले पाचशे अठरा ठीक आहे मग इथं काय होईल हे चारशे जशाच तसे राहतील बरोबर काय होईल पहा इथं अठरा एक अठरा अठरा पाचशे किती नव्वद मग आता इथं काय राहिले पहा पाच गुणिले पाच पाच गुणिले पाच किती होतील पंचवीस आणि हा एक्स जशाच तसा काय होईल पंचवीस एक्स मग इथं काय होईल चारशे छेदामध्ये काय होतील पंचवीस बरोबर काय होईल एक्स होईल प्रश्न पडला ना भाऊ हे पंचवीस इकडले छेदामध्ये कसं काय गेले तरी तर इथं पहा हे पंचवीस आणि एक्स यांच्यामध्ये इथं कुठलं चिन्ह नाही मग यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं तर यांच्यामध्ये असतं गुणाकाराचं चिन्ह मग जर हे आपण बरोबरच्या पलीकडे घेतले किंवा बरोबरच्या अलीकडे घेतले तर आपल्याला काय करावं लागते चिन्हाची आदला बदल करावं लागती मग इथं गुणिले असल्या इथं काय होतं भागिले होतं म्हणून आपण काय केलं चारशे छेद पंचवीस केलं म्हणजे चारशे भागिले पंचवीस केलं ठीक आहे मग भागाकार करून घ्यायचा का पहा पंचवीस एक पंचवीस इथं सुद्धा काय होईल पंचवीस एक पंचवीस चाळीस मधून पंचवीस गेले खाली पंधरा राहिले पुढचा शून्य घेतला किती झाले एकशे पन्नास झाले पंचवीस सक किती एकशे पन्नास मग एक्स बरोबर किती आलं आपलं सोळा आलं एक्स बरोबर किती आलंय सोळा आलंय मग आपल्याला पहा बरोबर कुठं ऑप्शन आहे सोळा सेकंद पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय आहे चार आहे सोळा सेकंद ती रेल्वे खांबाला किती सेकंदा ओलांडेल तर सोळा सेकंदात ओलांडेल सूत्र बदललं आपलं नाही बदललं ठीक आहे म्हणजे तेच सूत्र आहे पुढचा प्रश्न बघा नऊ नंबर नऊशे मीटर लांबीची रेल्वे एकशे आठ किमी प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल पुन्हा विचारलंय अंतर घ्या किती अंतर आहे नऊशे मीटर आहे घ्या नऊशे मीटर नऊशे मीटर बरोबर काय होईल वेग किती आहे एकशे आठ गुरिले काय होईल वेळ वेळ आपल्याला काय करायची विचारली आहे वेळ किती आहे हे आपल्याला विचारले म्हटलं वेळ काय होईल एक्स गुणिले काय पाचशे अठरा सूत्र तुम्ही लिहून घेतलेलं आहे म्हणून मी पुन्हा इथे लिहित नाही ठीक आहे मग इथे काय होईल पहा नऊशे लिहून घ्या जशाच तसे बरोबर काय होईल इथं पहा अठरा एक अठरा अठरा सक किती एकशे आठ काय राहिलं सहा गुणिले पाच सहा गुणिले पाच जर केलं तर किती येते सहा पंचे तीस आणि हे एक्स जशास तसे ठीक आहे मग इथं काय होईल नऊशे छेदामध्ये किती तीस बरोबर काय होईल एक्स होईल एक्स इकडे लिहिला किंवा इकडे लिहिला काही फरक पडत नाही सेम असते ठीक आहे मग इथं काय होईल तीस एकतीस तीस, तीस त्रि किती नव्वद आणि हा पुढचा शून्य जसाच तसा म्हणजे एक्स बरोबर किती आला आपलं तीस आहे एक्स बरोबर किती आहे तीस म्हणजेच ती रेल्वे त्या खांबाला किती वेळात ओलांडेल तर ती त्या खांबास तीस सेकंदामध्ये ओलांडेल ठीक आहे बेसिक गोष्टी आहेत बेसिक गणित आहेत पुढचं गणित बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला काय करायचं आहे लांबीची बेरीज करायची त्याच्यावरती हे गणित आहे पहा अजून याच्यावरती आपले भरपूर प्रकरण हे जे रेल्वेचं गणित आहे ना रेल्वे वेगवेळ अंतर हे जे प्रकरण आहे ना, ना। याच्यामध्ये मित्रांनो भरपूर प्रकार आहेत आपल्याला अजून एक किंवा दोन व्हिडिओ करावं लागतील तेव्हा काय होतील आपले सगळे प्रकार या ठिकाणी कवर होतील ओके मग इथं बघा काय सांगितलंय दोनशे मीटर लांबीची रेल्वे पाचशे मीटर लांबीच्या पुलाला नव्वद प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल आता पुन्हा इथं आपल्याला काय काढायला सांगितलंय वेळ काढायला सांगितलंय बरोबर नाही काय विचारलंय वेळ विचारलाय आता आपल्याला इथं बघा सूत्र आपलं काय सूत्र तेच आहे सूत्र पुन्हा एकदा वाटलं इथं लिहितो मी आंतर बरोबर काय वेग गुणिले वेळ गुणिले काय पाचशे अठरा ठीक आहे हे आपलं सूत्र आहे मग आता आपल्याला सूत्रात किमती टाकायच्या मी तुम्हाला पहिल्याच गणितामध्ये सांगितलं होतं जिथं जिथं तुम्हाला अंतर विचारलंय ना तिथं काय करायचं सर्व लांब्या घ्यायच्या काय गणितामध्ये जेवढ्या लांबी दिली ती सगळी लांबी काय करायची अंतरामध्ये घ्यायची मग इथं लांबी कोणकोणती दिली पहा एक तर रेल्वेची लांबी दिली बरोबर की नाही किती दिली दोनशे मीटर अजून कशाची लांबी दिली पुलाची लांबी दिली किती दिली पाचशे मीटर मग या दोन्ही लांबी कुठे येतील आपल्या अंतरामध्ये येतील म्हणजेच काय होईल दोनशे अधिक किती पाचशे दोन्ही लांबी कुठे येतील अंतरामध्ये येतील बरोबर काय होईल वेग किती आहे नव्वद गुणिले वेळ विचारलाय म्हटलं एक्स गुणिले काय होईल पाचशे अठरा मग पा? या ठिकाणी काय होईल पहा या दोघांची बेरीज करावं लागेल की नाही आपल्याला मग दोनशे अधिक पाचशे बरोबर किती सातशे बरोबर काय होईल पाहित अठरा एक अठरा अठरा पाच किती नव्वद मग इथं काय राहिलं पाच गुणिले पाच बरोबर किती पंचवीस आणि हे एक्स तसे काय राहिले पंचवीस एक्स आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही तुम्ही अशी मान्य करा सातशे छेद पंचवीस बरोबर एक्स किंवा एक्स बरोबर सातशे छेद पंचवीस कुठलीही मांडणी करा दोन्ही काय आहेत से सेम आहेत ठीक आहे याच्यामध्ये काही बदल नाही मग इथं काय होईल भाग देऊन घेऊ पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने किती <coughs> पंचवीस जुने पन्नास खाली किती उरले वीस उरले पुढचा शून्य घेतला दोनशे झाले पंचवीस चोक किती सॉरी पंचवीस आठ किती दोनशे किती आला एक्स बरोबर किती अठ्ठावीस अठ्ठावीस कुठं ऑप्शन आपल्याला पा है। है। <coughs> या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आपल्याला अठ्ठावीस सेकंद दिलेला आहे लक्षात येत आहे सिंपल आहे तुम्हाला काय करायचंय दोन्ही अंतराची काय करायची या ठिकाणी फक्त बेरीच करायची म्हणजे गणितामध्ये काय करतात आपल्याला ते थोडाफार चेंजेस करून गणित देतात आणि बऱ्याच वेळेस काय होतं ह्या जर बेसिक गोष्टी हे जर बेसिक चेंजेस आपल्याला कळाले नाही तर आपलं काय होतं गणित सोडवण्याची पद्धत चुकते तसं होऊन द्यायचं नाही मित्रांनो ओके पुढचा प्रश्न पहा नऊ नंबर तीनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे चारशे पन्नास मीटर लांबीच्या पुलाला पंचेचाळीस प्रतिदास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल ठीक आहे सेम गणित आहे दोन्ही अंतराची काय करायची आपल्याला बेरीज करायची तीनशे पन्नास अधिक चारशे पन्नास बेरीज करून लिहू शकता किंवा तुम्ही असं लिहू शकता तीनशे पन्नास अधिक चारशे पन्नास ठीक आहे बरोबर काय होईल वेग किती पंचेचाळीस गुणिले काय विचारलंय आपल्याला वेळ विचारलाय म्हटलं एक्स गुणिले काय पाचशे अठरा ठीक आहे आता इथं बघा अठरा आणि पंचेसला भाग जात नाही परंतु नऊने दोघाला पण भाग जातोय नऊ दुने किती अठरा नवा पाच किती पंचेचाळीस मग इथं काय राहिलं पहा दोघांची बेरीज करून घेऊ तीनशे पन्नास अधिक चारशे पन्नास बरोबर किती आठशे आठशे बरोबर काय होईल पहा पाच गुणिले पाच किती पाच पाच पाँच पंचवीस छेदामध्ये हे दोन राहिलेले विसरायचं नाही हे दोन आणि इथं काय होईल आपला एक्स ओके मग आता एक्स बरोबर काय होईल आपलं पहा एक्स बरोबर काय होईल का आठशे गुणिले दोन छेदामध्ये काय होतील पंचवीस आहे आता तुम्ही म्हणताल सर हे गुणिले दोन इथं छेदामध्ये आहेत इथं काय वरती कसं काय गुणिले झाले आहेत इथं बघा इथं छेदामध्ये आहेत म्हणजे ते काय आहेत भागिले आहेत बरोबरच्या अलीकडे आले ते काय होतील गुणिले होतील हे पंचवीस इथं याच्यामध्ये चिन्ह कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं गुणिलेचं असतंय मग हे पंचवीस इथं गुणिले आहेत ते जर बरोबरच्या अलीकडे आलेत काय होतील ते भागिले होतील म्हणून आपली मांडणी काय होईल अशा प्रकारे आपली या ठिकाणी मांडणी होईल ओके मग इथं काय होईल पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक किती पंच्याहत्तर खाली किती राहिले पाच पुढचा शून्य घेतला पन्नास झाले पंचवीस जुने पन्नास बत्तीस गुणिले दोन एक्स बरोबर काय बत्तीस गुणिले दोन मग एक्स बरोबर काय होईल बत्तीस जुने चौसष्ट पावर चौसष्ट ऑप्शन पहा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन चौसष्ट सेकंद दिलेला आहे अजून भरपूर गणित आहेत मित्रांनो हे रेल्वे वेगवेगळ्या अंत हे ना गणितामधील गणित बुद्धिमत्तामधलं काय सगळ्यात मोठं प्रकरण आहे आणि हे प्रकरण अजून एक वैशिष्ट्य की हे गणितामध्येही मोडतं आणि रिझनिंगमध्ये म्हणजे मॅथमध्येही मोडतं आणि रिजनिंगमध्येही मोडतं गणितामध्येही मोडतं आणि बुद्धिमत्तातही मोडतं म्हणून या प्रश्नावरती या प्रकरणावरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारलेले असतात कुठलाही पेपर असतो तुमचा शंभर टक्के याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच ठीक थी। आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा चारशे पन्नास सॉरी चारशे वीस मीटर लांबीची रेल्वे एकशे ऐंशी मीटर लांबीच्या पुलास चोपन्न किमी प्रतिस वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल असं विचारलंय अंतर किती दिलेत पहा इथं चारशे वीस दिलंय इथं एकशे ऐंशी दिलंय आणि किती चोपन वेग किती दिलाय चोपन्न किमी प्रति तास हा आपल्याला वेग दिलाय सूत्र तुम्हाला सांगितलेलं आहे मी सूत्रामध्ये किमती टाका उत्तर सोडवा गणित सोडवा आणि आलेलं उत्तर काय करा मित्रांनो कमेंटमध्ये सांगत चला ठीक आहे मी सगळ्यांच्या कमेंट वाचतो त्याचबरोबर नजर चुकीने जर तुम्ही सबस्क्राईब करायचं राहून गेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र